सागर एंटरप्राइजेस दिग्रस सर्व नामांकित कंपनी च्या वस्तु एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन सर्व प्रकारचे पलंग टाटा स्काय टीवी अलमारी यासह अनेक वस्तु किफायतशीर भावात एकदा अवश्य भेट द्या सागर एंटरप्राइजेस जुन्या पोलीस स्टेशन मागे जामा मस्जिद रोड दिग्रस प्रोप्रायटर अब्दुल सत्तार मनियार प्रोप्रायटर शेख इमरान दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज सुनील डिवरे हत्या प्रकरणातील आरोपींचा सुगावासाठी 15 वर्षीय मुलगा ठरणार दुवा यवतमाळ तालुक्यातील शिवसैनिकांचा उद्रेक राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळले तर भामराजा येथील शिवसैनिक संताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भामराजा येथील शिवसेनेचे नेते सुनील डिवरे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली तसेच त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले त्यावेळी त्यांचा 15 वर्षीय मुलगा दाराआडून सर्व प्रकार बघत होता तोच मुलगा आरोपींचा सुगावा लागण्यात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे तर सुनील डिवरे यांच्या हत्येनंतर स्थानिक शिवसैनिकांचा उद्रेक दिसून आला आरोपी अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नसल्याने शिवसैनिकांनी नागपूर तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला व या महामार्गावर टायर जाळले याबाबत मिळालेली माहिती अशी की सुनील डिवरे हे गुरुवारी सायंकाळी यवतमाळवरून भामराजा येथे परतले घराच्या अंगणात बसले असताना दुचाकीवरून 3 जण आले त्यापैकी एकाने दुचाकी सरळ करून ठेवली उर्वरित दोघांनी डिवरे यांच्यावर गोळ्या झाडल्या नंतर कुराणीने त्यांच्या डोक्यावर घाव घातले काही काळाच्या आतच हे हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले यावेळी आरडाओरडा ऐकून डिवरे यांच्या पत्नी अनुप्रिया घरातून अंगणात धावत आल्या सुनील डिवरे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते हा सर्व घटनाक्रम 7:30 वाजताच्या दरम्यान घडला सरपंच अनुप्रिया यांनी आरडाओरड करीत मदतीसाठी धावा केला ग्रामस्थ तात्काळ जमा झाले सुनील डिवरे यांना शासकीय रुग्णालयात आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सुनील डिवरे हे बाजार समितीचे संचालक आहेत त्यांच्या पत्नी अनुप्रिया या भामराजा येथील सरपंच आहे वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुनील डिवरे यांना एक हत्ती सत्ता मिळाली होती तेव्हापासून त्यांची राजकीय वर्तुळात दखल घेतली जात होती ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी डिवरे यांचा गावातील विरोधी गटासोबत मोठा वाद झाला होता सातत्याने डिवरे व त्यांच्या विरोधी गटात संघर्ष होत होता मारेकरी गावातील सुनील डिवरे यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या तिघांनी सर्वप्रथम कुऱ्हाडीने घाव घातले त्यानंतर त्यांच्या पोटात बंदुकीतून गोळी झाडली डिवरे जागेवरच गतप्राण झाल्याचे लक्षात येताच मारेकऱ्यांनी हवेतही राऊंड फायर करीत जल्लोष करून तेथून पळ काढला हा सर्व प्रकारचा घटनाक्रम डिवरे यांचा 15 वर्षाचा मुलगा दाराआडून बघत होता मारेकरी हे गावातीलच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे काही महिन्यापूर्वी झालेल्या भांडणातून हा वचपा काढण्यात आल्याचे यावेळी सांगितले जात आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रास यवतमाळ